पनवेल तालुक्यात शुक्रवारी 179 कोरोनाबाधित रुग्ण सापडले, यामध्ये महापालिका हद्दीतील 145 तर ग्रामीण भागातील 34 रुग्णांचा समावेश आहे। तसेच आज दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर महापालिका हद्दीतील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे। महापालिका हद्दीतील पनवेलमध्ये 25, नवीन पनवेलमध्ये 31, खांदा कॉलनीत 5, कळंबोलीत 23, कामोठे इथं 17, खारघरमध्ये 37, तळोजा इथं 7, तर ग्रामीण भागातील आदई इथं 3, बोर्ले इथं 2, गव्हाणमध्ये 3, पाले बुद्रुकमध्ये 2, उसरलीमध्ये 2, पुलवे इथं 6, तर बेलवली, भोकरपाडा, चिखले, डेरवली, दुंद्रे, गुळसुंदे, कोळखे, कोपरोली, लाडिवली, कोयंजे, रिटघर, वाजे, वाकडी, वर्दोली, वावंजे आणि सुकापुरी इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे। तर आज महापालिका हद्दीतील पनवेल साईबाबा मंदिराजवळील यशकुंज B10 येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। तसेच आज तब्बल 230 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलंय। यामध्ये महापालिका हद्दीतील पनवेल 44, नवीन पनवेल 25, कळंबोली 46, कामोठे 31, खारघर 30, तळोजा 8, तर ग्रामीण भागातील आदई 2, पळसपे 2, विचुंबे 6, सुकापूर 4, करंजाडे 8, उलवे 10, तर भिंगाळ, डेरवली, देवत, दिघाटी, गव्हाण, खानावले, कोळवाडी, मोहो, तुराडे, उसरली, वहाळ, वावेघर, सोमाटणे आणि शिवकर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे। दरम्यान आतापर्यंत महापालिका हद्दीमधील 3074 रुग्ण बरे झाले असून 108 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतलाय, तर सध्या 1432 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। तर ग्रामीण भागात आतापर्यंत 947 रुग्ण बरे झाले असून 30 जणांचा या महामारीनं बळी घेतलाय, तर सध्या 484 विद्यमान रुग्ण आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।